अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहत आहात सोलापूर नामा 24 न्यूज चॅनलच्या माध्यमातून। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हैदरा येथे प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा सैफन मुलुक दर्गा येथे झेलेचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला। डिसेंबरच्या 8, 9 आणि 10 तारखेला हजरत ख्वाजा साहेब सैफन मुलुक दर्ग्याचा उरूस होणार आहे। उरूसच्या आधी सालाबादप्रमाणे या झेलेचा कार्यक्रम मोठ्या गाजा बाजात दर्ग्यात शामिल झाला। रोशनाई दरुद व सलाम दुआ आणि प्रार्थना करून हा कार्यक्रम यशस्वी होतात। सोलापूर जिल्ह्यातील हा दर्ग्याची एक अनोखी भूमिका आहे। या दर्ग्याला हिंदू मुस्लिम सर्व धर्म संभावाचा प्रतीक मानला जातात। महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातून तसेच कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणाहून भाविक या दर्ग्याला येतात। सूत्रांच्या माध्यमातून बघितलं गेलं तर हे दर्गा 890 वर्षापूर्वी प्राचीन कालची आहे असं त्या दर्ग्यांचे पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। अस्सलाम वालेकुम, मैं हजरत हाजी ख्वाजा सैफुद्दीन रहमतुल्लाह में मौजे हैदराबाद तालुका कोट जिल्हा सोलापूर या देवस्थानचा या दर्गाचा पुजारी आहे। आमचे देवस्थानचे जत्रा प्रारंभ डिसेंबरच्या महिन्यामध्ये 8, 9 आणि 10 डिसेंबरच्या 8, 9, 10 तारखेला प्रारंभ होत आहे आणि हे जत्रा आमचे ख्वाजा साहेबांचे 890वा वर्ष प्रारंभ होत आहे। सर्व जाती धर्माचे लोक आमच्या देवस्थानला मानतात आणि काही पण असू दे, कसली पण परिस्थिती, कसली पण अडचणी, काय पण त्रास होऊ दे, आमच्या देवस्थानमध्ये कमी होते हे बाबत लई चमत्कार आहे। कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र प्रत्येक गावातून, प्रत्येक राज्यातून आपले भाई बहन देवस्थानला मानते आणि या देवस्थानचा चमत्कार करायचा आहे। माझी एवढी विनंती आहे दर्गा ट्रस्टी आमचे इस्तुकी पाशा मुजावर आणि फयाज सैफन मुजावर आणि मी खाजा मेहमद मुजावरच्या वतीने सर्व येणारे भक्त लोकांना जत्रेच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे।